श्री शिवाय नमस्तुभ्यम। नमस्कार, मी अर्चना, माझ्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळ आणि तांदळाचे अप्पे बनवूया। मी इडलीसाठी जे बॅटर बनवलं होतं त्यामधलं अर्धं बॅटर मी बाजूला काढून ठेवलं होतं, त्याचेच आपण अप्पे बनवणार आहोत। इडलीच्या बॅटरची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे। आता ह्या बॅटरमध्ये कट केलेले थोडेसे व्हेजिटेबल घालून घेऊ। एक मोठ्या आकाराचा बारीक कापलेला कांदा, दोन किसलेले गाजर आणि बारीक कापलेली कोथिंबीर, आणि बॅटरमध्ये घालण्यासाठी तडका बनवून घेऊ। त्यासाठी गॅसवरती भांडं ठेवून तेल घालून घेतलं आहे। त्यामध्ये जिरा आणि मोहरी घातली आहे। जिरा मोहरी छान तडतडली आहे। आता यामध्ये मी दोन तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या, त्या घालून घेऊ। लसूणच्या 4-5 कळ्या मी जाडसर कुटून घेतल्या होत्या, आता त्या घालून घेऊ, म्हणजे लसूणच्या कच्चेपणा निघून जाईल आणि अप्प्याला छान चव पण येईल। तडका तयार झाला आहे। आता याला आपण बॅटरमध्ये घालून घेऊ। बॅटरमध्ये बारीक केलेले व्हेजिटेबल जे घातले होते ते थोडे आपण फिरवून घेऊ आणि लगेच तडका घालून घेऊ। बॅटरमध्ये मीठ घालायचं आहे। आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि याला छान आपण एकजीव करून घेऊ। बॅटर छान एकजीव झाला आहे। आता अप्पे बनवून घेऊ। इकडे मी गॅसवरती अप्पे पात्र ठेवलं आहे। अप्पे पात्र गरम झालं आहे। त्यामध्ये थोडं तेल घालून मोल्डमध्ये 1-1 चम्मच बॅटर घालून घेऊ। याला आता आपण 1 ते 2 मिनिटासाठी झाकून देऊ। दोन मिनिटाच्या नंतर आपण याला खोलून बघू। अप्पे छान टम्म फुलले आहे। आता याला छान दुसऱ्या साईडनी पलटून घेऊ। यावरती थोडं थोडं तेल घालून घेऊ आणि पुन्हा एकदा 1-2 मिनिटासाठी झाकून देऊ। अप्पे दुसऱ्या साईडने शिजले आहे आणि छान सॉफ्ट झाले आहे आणि टम्म फुगलेले आहे। आता याला आपण काढून घेऊ आणि यामध्ये पुन्हा बॅटर घालून 2 मिनिटासाठी झाकून देऊ। दोन मिनिटाच्या नंतर एक साईडने अप्पे शिजले आहे आणि यावरती थोडं थोडं तेल घालून याला पलटवून पुन्हा 2-3 मिनिटासाठी झाकून देऊ। अप्पे छान एक साईडने मस्त क्रिस्पी झाले आहे।
अप्पे बनवून झाले आहे, सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. सांबार आणि चटणीची रेसिपी पाहिजे असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. जाळीदार आणि मऊलुसलुशीत टम्म फुगलेले गरमागरम अप्पे तयार आहेत. कशी वाटली रेसिपी? रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.